असतील किंवा आणखीन वेगळे काही विषय आहेत ते आपण मांडणार आहोत, पण त्याआधी सर्वांचं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बारामती एमआयडीसी आगार चालक शेवाळे आणि वाहक चाचर यांच्या तर्फे सहर्ष असं स्वागत सर्वांना. काल झालेल्या आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. विठुराया, आपले जीवनातील दुःख नष्ट करो हे आमच्या एसटी कर्मचाऱ्यांतर्फे तुमच्या सर्वांना शुभेच्छा. तर मित्रांनो, गेली 72 वर्ष एसटीतून तुमचं आमचं प्रेम आहे, बरोबर? या प्रेमाखातर बऱ्याच लोकांचे संसार झाले, आमचं झाले, तांतुमचं पण झाले. आता तुम्ही म्हणतात हे कसं काय, एसटीवाला कामाला पायवे पाय ठेवला की रुपये घेतो, रुपये पण सोडत नाही. म्हाताऱ्या माणसांची मन आहे रुपये नसल्या खाली उतरायचा, इथं बोमल्या 50 रुपये नसलं तरी खाली कोण उतरत नाही, ठीक आहे? पण तुम्ही आहे तशी त्या. मित्रांनो, गेली 72 वर्ष एसटी तुमच्या सेवेत आहे आणि जशी तुमची आई तुम्हाला लहानपणापासून म्हणजे जन्म दिल्यापासून तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला सांभाळत असते, तुमच्या संसारात मदत करते, बरोबर? त्या पद्धतीने माझी एसटी सुद्धा तुमचा निम्मा संसार झाला होता. तसं ते थोडक्यात सांगतो. आता समजा 5 वर्षापर्यंत मी जर पीएसटीच्या कुठल्याही गाडीत गेला तर 2.5 वर्षापासून फुल तिकीट मिळायला चालू आहे. किती? 2.5 वर्षापासून. आपल्या एसटीत 5 वर्षाचं म्हणून झालं की हाफ तिकीट चालू आहे. 5 वर्षाचं नाही, 6 वर्षाचा असू द्या. आई काय सांगते पुढच्या महिन्यात बड्डे. मग माझ्यासारखा खडूस कंडक्टर ज्यावेळी एसटीवरती प्रेम करतो तो काय करतो माहितीये का, त्यांचा पत्ता लिहून घेतो आणि नक्की किती बड्डे कधी कधी बघाय पण जातो बरं का. त्यामुळे मी असल्या तरी खोटा काही सांगायचं नाही. तर आमच्या घरी पण पोरे त्यामुळे लगेच कळतं कोण किती वर्षाचा असतो तरी. हा मित्रांनो, बरं, 5 वर्षापर्यंत तुमच्या मुलाचं तिकीट घेतलं का? नाही. म्हणजे 5 वर्षापर्यंत तुमच्या मुलाला फुकट फिरवलं तुम्ही, बरोबर आहे? कारण 5 वर्षापर्यंत ते तुम्हाला सोडून जात पण नाही. कुठं 5 ते 12 वर्षापर्यंत अर्ध तिकीट घेतलं, तिथं तुमचे अर्धे पैसे वाचले. त्यानंतर समजा तुम्ही विद्यार्थी, म्हणजे तुमचा मुलगा विद्यार्थी झाला, बरोबर, तर त्याला विद्यार्थी पास दिला. तर काही पालकांना वाटतं एसटी काय आणणार, उपकार करते का आमच्या, आम्ही महिन्याचे पैसे भरतो. मित्रांनो, महिन्याचे पैसे नसतात, ते फक्त 10 दिवसाचे पैसे घेतले जातात. 20 दिवस तुमचा विद्यार्थी त्या शाळेमध्ये मोफत जात असतो, बरोबर आहे? मग आता समजा मुलगा जर समजा जेजूरी राहिलाय आणि त्याला जर बारामतीला शिक्षणाला जायचंय काय, किंवा पुण्याला शिक्षणाचा, जेजूरी ते पुणे किती गेले हो, 70 रुपये, येणे जाणे 140 रुपये झाले. 20 दिवस तो मुलगा फोकट याचा करतो, म्हणजे 2800 रुपये एका महिन्याला. 10 महिने कॉलेज पकडा म्हणजे 28,000 रुपये त्या पालकाचे एका वर्षाचे वाटले. किती? एका विद्यार्थ्याच्या पालकाचे 28,000 रुपये एका वर्षाचे वाटले. असे लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी हा फायदा घेतात, बरोबर आहे? त्यानंतर तुमची विद्यार्थिनी म्हणजे तुमची मुलगी जर शाळेपासून घरापर्यंत जिला एसटीची सोय असेल तर तिला 5वी ते 12वी आईल्याबाऊ होळकर नावाचा मोफत पास मिळतो. मोफत, 1 रुपया सुद्धा खर्च नाही. आयडेंटिटीला सुद्धा 5 रुपये घेत नाही एसटीच्याने तेव्हा. म्हणजे 8 वर्षाची मुलगी आपल्या घरापासून शाळेपर्यंत मोफत याचा करणार, बरोबर आहे? एस तिकीट पकडा. म्हणजे ज्यावेळी तिचं लग्न असेल त्यावेळेस न कळत एसटीने तिला एक आहेर भेट दिलेला असेल आपल्या सावित्रीला, बरोबर आहे? त्यानंतर तुम्ही जर कर्मचारी म्हणून कामाला लागला कुठं, पुण्याला राहिला जेजुरीला, तर तुम्हाला काय एसटी काय म्हणते बाबा ही आपल्या गाडीत रोज येते, मग तुमच्यासाठी काय योजना आणली, 3 महिन्याचा पास किंवा 1 महिन्याचा पास, कामगार पास. आता 3 महिने म्हणजे 90 दिवस झाले, पण एसटी काय करते फक्त 50 दिवसाचे पैसे तुमच्याकडून घेते. 40 दिवस तुम्ही मोफत अर्जा करता. मग विचार करा मित्रांनो, 14 चौक 56, 5,600 रुपये तुमचे 3 महिन्याचे वाचले, तर साधारणतः किती, 22,000 रुपये जवळजवळ एका वर्षाला वाटले. 20 वर्ष तुम्ही एकाच मार्गावरती सर्व्हिस केली. आता एकाच मार्गावरती किंवा एकाच शाळेत कसं सर्व्हिस करायचं हे तुम्हाला चांगलं माहितीये. कुठं वशी लावायचा तो तुम्ही लावता पण, बरोबर ना? म्हणजे जवळजवळ 4 लाख रुपये तुमच्या रिटायरमेंटच्या टायमाला आमच्या एसटीने वाचवले. त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादा मुलगा एखादा मुलगी त्या ठिकाणी अपंग जन्माला आले, तुमच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळतो, पण ज्याही ठिकाणी माझी एसटी तुमच्या मदतीने जावते आणि त्या मुलाला किंवा त्या मुलीला त्या ठिकाणी वनगोरचा पास दिला जातो. त्या पासाची म्हणजे आता बारामतीला 150 रुपये तिकीट आहे, तर किती घेतले काका तुमचे, 40 रुपये घेतले. म्हणजे फक्त 40 रुपयात तो माणूस बारामती पुणे अंतर कापणार, म्हणजे त्याच्या आयुष्याचे 120 रुपये एका टायमाला वाचले. म्हणजे तो आयुष्यभर जोपर्यंत या जगात आहे तोपर्यंत त्याला अपास आहे, बरोबर आहे? म्हणजे तुमच्या दुःखाचा डोंगर कुठेतरी कमी करण्याचं काम
माझ्या एसटीने केलं. तुमचे आई वडील वृद्ध झाले, त्यांना 65 वर्षाचं ज्येष्ठ नागरिक कार्ड दिलं. आता आपल्याकडचे लोक चांगले आहेत, 65 असेल तर काढतात. जर तुम्ही विदर्भ मराठवाड्यात गेला, बीड, जालना, तर त्या ठिकाणी ती म्हातारी माणसं बघितल्यानंतर तुम्ही चक्कर पडतात. पण एसटीचं काय कागदावर सांगतील, कागदावर किंवा आहे, त्यामुळे आम्ही त्यांना काहीच म्हणू शकत नाही. बरोबर आहे, म्हणजे इथेही त्या ठिकाणी फायदा आहे. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, तुम्ही काय करता, एखाद्या गणपतीला अष्टविनायकला जायचंय, म्हणजे अष्टविनायक यात्रा करायची, तर तुम्ही ट्रॅव्हलचा आधार घेता. ट्रॅव्हल झाले 4000 रुपये तुमच्याकडून घेतात. पण मित्रांनो, त्याच ठिकाणचा 2200 रुपयाचा पास काढला, तर त्या ठिकाणी तुम्ही 7 दिवस एसटीने आजच्या महाराष्ट्रात शिवनेरी, शिवशाहीने, लालगाडी, कुठल्याही गाडीने 7 दिवस मोफत प्रवास करू शकता. फक्त 2200 ते 2400 रुपयाचा तिकीट वाढल्यामुळे ऍक्च्युअली माहित नाही, पण 2400 घरात असेल. आणि जर 1200 ते 1400 रुपयाचा पास काढला, तर 4 दिवस तुम्ही आपल्या महाराष्ट्रात कुठेही फिरू शकता. हे पण देण्यात घ्या. अष्टविनायक करू शकता, तुळजापूर करू शकता, फक्त 1300 ते 1400 रुपयात. आणि शिवाय 10 लाख रुपये मात त्याच्यावर पण आहे बरं का, त्याच्यावर 10 लाख आहे, ह्याच्यावर 10 लाख आहे, म्हणजे 20 लाख इथंच झाला. पण विमेची गरज पडत नाही, कारण आपली एसटी ही सुरक्षित प्रवासासाठी पर्यंत गेली गेली. किती ऍक्सिडेंट होत्यात, पण जास्त काय होतं का नाही, कारण एसटीचे चालक त्यांना इतकं जबरदस्त ट्रेनिंग केलेलं असतं आणि त्यांचं माइंड इतकं जबरदस्त बनवलेलं असतं की साधं कुत्र्याचं पिल्लू आलं तरी गाडी बंद करून पिल्लू निघून गेल्यानंतरच गाडी चालू करणार. हे एसटीचं तत्व आहे पहा. आणि म्हणून एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास त्याचपर्यंत एसटीने दाखवून दिलेला आहे. आणि समजा तुमचं बायचान्स ऍक्सिडेंट झाला किंवा दरम्याचे तुम्हाला प्राण गमवावे लागले, तर तुमच्या घराला 10 लाख रुपये आणि घरातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी. म्हणजे मित्रांनो, जशी तुमची आई तुम्हाला जन्म दिल्यापासून तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत संभाळते, तशी माझी एसटी संभाळते का नाही हो? म्हणून मी माझ्या एसटीला माझी आई म्हणतो का. आणि म्हणून मित्रांनो, अशा आईचा वाढदिवस 1 जूनला असतो. कधी असतो? आणि हा वाढदिवस आपण प्रत्येकाने साजरा केला पाहिजे. नुसता वाढदिवस केक कापून नाही साजरा करायचा, वेगवेगळे उपक्रम राबवायचे. मी सुद्धा काय केलं, 2015 पासून आपल्या बारामती येथील, आपल्या मोरगाव येथे मूर्ती या ठिकाणी एक आश्रमशाळा आहे, त्यांना वाचनालय नव्हतं, प्रवाशांच्या माध्यमातून वाचनालय चालू करून दिलं. 2016ला आपल्या लोणंदपाशी पिंपळे बुद्रुक म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये 200 झाडांचं वृक्षारोपण केलं. त्यानंतर 2017ला पेटणी या ठिकाणी असाच एक प्रवास आपल्या गाडीमध्ये आलता, आपलं लेक्चर ऐकलं आणि त्यांनी त्याच्या गावामध्ये एसटीच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम घेतला, एसटीच्या वाढदिवसानिमित्त. कारण मित्रांनो, आपली एसटी सगळ्यांनाच जगते. त्यानंतर मित्रांनो, 2018, 2019, 2020 आणि 2021 या 4 वर्षांमध्ये मी एसटीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी एक गरीबाची मुलगी 1 वर्षासाठी शिक्षणासाठी दत्तक घेतल्या, तिला तिचं शिक्षण पूर्ण केलं. आणि यावर्षी सुद्धा आपल्या लातूर जिल्ह्यातील एक दाम्पत्य आहे, जे इंदापूरला राहते, त्यांची मुलगी आता 12वी सायन्सला आहे पहा. मागच्या वर्षी पैसा नसल्यामुळे तिचं 11वीचं शिक्षण अपूर्ण राहिलं आणि म्हणून या वर्षी मी तिचं 12वी सायन्सचं शिक्षण, आता 12वी सायन्सच्या शिक्षणाला खर्च किती तुम्हाला माहित आहे, पण तो मी करतोय पहा. की आपल्या लाल पैसे वाढदिवसानिमित्त मी हे उपक्रम करतो. आणि म्हणून प्रत्येकाने अशा उपक्रम आपल्या आपणही त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये केले पाहिजे पहा. तर मित्रांनो, अशी आपली एसटी. आता हे झाले एसटी बद्दल. आता जर समाजाविषयी चर्चा करायची, त्यासाठी आमचा खास प्रयत्न असतो. गेले 2013 पासून मी अनेक सामाजिक उपक्रमाद्वारे या समाजाची सेवा करतोय. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आधी स्थान देतो मी. आता आपली काच उघडल्यानंतर एक पाण्याचा थेंब आला तर आपल्याला किती बेकार वाटतो, पण त्याच ठिकाणी जिथं रक्ताचं बर्फ होतं अशा ठिकाणी आपले शहीद जवान शहीद होतात, त्या ठिकाणी काम करत असतात. कोणासाठी? आपल्यासाठी. म्हणून या जवानांसाठी सुद्धा काहीतरी करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. म्हणून 2013ला मी स्वतः एक उपक्रम चालू केला. मी कागल तालुक्यातील एक जवान शहीद झाले, नाव कधी ऐकलं असेल तुम्ही पहा, कोंडली केरवा माने. तर दर महिना 2013 ते 2017 दर महिना 500 रुपये त्यांच्या घरी मनी ऑर्डर पाठवली, भारतीय नागरिक म्हणून त्यांच्या कुटुंबाला एक थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2017 पासून जसं आपण एखाद्या आपल्या लाडक्या आमदार खासदाराची समजा तो गेल्यानंतर त्याची जयंती वाढदिवस साजरा करतो जयंती म्हणून, त्या पद्धतीने मी 2017 पासून ज्या ज्या ठिकाणी जवान शहीद होईल शक्य असेल त्या गावात जाऊन त्या ठिकाणी त्याची जयंती साजरी करतो. या वर्षी आम्ही गौडगावला जाणार असता, गौडगावातल्या तुळजापूरपाशी आहे, तेथील एक जवान मागच्या 2 महिन्यापूर्वी शहीद झाले, तर त्या ठिकाणी त्यांची जयंती आम्ही त्यांच्या गावात जाऊन साजरी करणार आहोत.
कारण मित्रांनो सोपं नसतं. आज आपण समजा तुम्ही नोकरीला आहे, शनिवारी कामाला आला, पण जाणं येणं लांब असल्यामुळे तुम्हाला शनिवारी जायचं असतं. शनिवारी जायला तुमची किती वेळ असतो? जर सुट्टी जोडून आली तर सोमवारची पण घेता का नाही? आता गर्जन दिवळ मला सांगा, यांना काही गरजर नाही करू का? त्यांना आवाज आली स्वतःचा प्राण गमवायची, पण नाही, हे देशासाठी करतात. म्हणून आपण सुद्धा त्यांच्याशी आदराने वागलं पाहिजे, त्यांच्याविषयी आदराने बोललं पाहिजे. कधी तुमच्या गावाजवळ तुम्ही जात आहे त्या ठिकाणी शाळेमध्ये रस्ते घेत चालू आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही नक्की त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. 52 सेकंद यामध्ये सुद्धा आपला वाद आहे, 52 का 56 है का नाही? तर असू द्या. तर मित्रांनो हे झालं देशाविषयी. त्यानंतर आपलं दुसरं दैवत कोण? आपले आईबाप. मला सांगा, खरंच आईबापावरती आजकालची पोरं प्रेम करतात का? कारण करत असते तर महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीत ज्या संतांनी आपल्याला आईबापाला दैवत मानायला शिकवलं त्या महाराष्ट्राचा वृद्धाश्रमाच्या वरती दुसरा क्रमांक लागला नसता मित्रांनो. आणि म्हणून हे कुठंतरी बदललं पाहिजे, यासाठी सगळ्यात आधी अग्रेसर होऊन पाहिजे सुनबाई. हा, कारण स्वतःच्या सासूला शेजारी घराच्या बाहेर ठेवते, पण त्या ठिकाणी पावसाळी येताना काय सांगू येते? माझ्या आईबापाला संभाळ है का नाही? म्हणून सुनबाई अग्रेसर पाहिजे, कारण सासू आपली स्त्री आहे, म्हणजे आपली जात आहे, आणि त्या ठिकाणी आपल्या स्त्री जातीचा सन्मान त्या ठिकाणी स्त्रियांनीच केला पाहिजे. म्हणून स्त्रियांनी जर सुधरलं ना, कारण बिचारे नवरा झालो तो, आईचा ऐकाव का बायकोचा ऐकाव काय कळत नाही है नाही. आणि म्हणून अशा प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे, सासू सासऱ्यांना आईबाप म्हणलं पाहिजे. म्हणून आजपासून एक काम करा, बऱ्याच सुना दिसतात म्हणून सांगतोय, राग मानून देऊ नका, पण आजपासून घरी गेल्यानंतर सासूला एकच दम द्यायचं, बाई आजपर्यंत मी तुम्हाला आव आत्या बाई सासूबाई जे काय तुम्ही म्हणत असाल, पण आजपासून आई या एकरी नावाने आत मारेल, आवाजवळ करणार नाही, तर बोलायचं नाही तर बोलायचं नाही. पण तुमच्या सासूमध्ये किती बदल होतो नक्की होणार मित्रांनो. माझ्या गाडीत गेलेल्यांचा अनुभव मला परत आल्यानंतर सांगतात की मास्टर तुम्ही सांगितलेला प्रयोग यशस्वी झाला बरं का? सुनबाई रोज सकाळच्या बारी तिच्या चावर मला पण चे आणून देते, नाही तर सुनबाई कामाला द्यायची, सासू आपली बसायची नंतर करत सगळं. पण आता तसं होत नाही, सुनबाई थोडी काय ना पण काळजी घेते का? तर आपली आई आहे. आणि मित्रांनो हे कधी करायला माहितीये का? सासूने जर एवढं सोडलं का नाही, मी सासू आहे माझ्या सासूने मला असं केलं तर मग माझ्या सोनाने पण तसंच वागलं पाहिजे, नाही जमणार. ही आजकालच्या कलियुगातली स्त्री तुमच्या सगळं सहन करणारी नाही, बरोबर ना? नवऱ्याचं बोलणं सहन करणार तसं कधी करायची है का नाही? असू द्या. म्हणून 2017 पासून या आणि हे घडलं पाहिजे कुठं? आईबापाविषयी प्रेम मुलांना घडलं पाहिजे. म्हणून 2017 पासून एक उपक्रम चालू केला की माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ ज्यांनी मला या समाजाविषयी शिकवून दिली, समाजात कसं राहायचं, समाजासाठी काय करायचं हे ज्यांनी मला सांगितलं, आता नाही ते 2006 मध्ये देवाघरी गेले, पण त्यांची शिकवण मी पुढे जपली. आणि 2017 पासून वर्षभर प्रवाशांच्या माध्यमातून अशा आईबाप निवडतो की ज्यांनी दुसऱ्याच्या घरी काबाड कष्ट करून आपली मुलं शिकवली, आणि जे आज मुलं चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, ज्यांनी एका मुलीवरती ऑपरेशन केलंय, एकच मुलगी पण ऑपरेशन केलं अशा आईबाप. आणि तिसरं म्हणजे अशी विधवा जिने आपल्या पतीच्या पाठीमागं आपल्या मुलांना घडवलं, आणि त्या ठिकाणी आज मुलं चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, आणि ज्यांनी आपला पुत्र या देशासाठी अर्पण केला अशा आई वडिलांचा पत्नीचा मी दर 14 फेब्रुवारी सगळ्यात महत्वाचा दिवस 14 फेब्रुवारी म्हणलं की तरुणांच्या तोंडावरती जरा कळी पडते है का नाही? व्हॅलेंटाईन डे. पण मित्रांनो एक सांगू, निस्वार्थी प्रेम फक्त आईबापच करू शकतात, बायको प्रियसी मैत्रीण नाही, हे ध्यानात ठेवा. कारण तुमचा पगार वाढल्यानंतर किंवा तुम्हाला ग्रॅज्युटी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा तोळ्याचा दागिना नाही कोण सांगतो? बायको काय उत्तर द्यायचं पटपट? बायकोच ना. का कधी सांगितलंय बापानी, बाबा तुझा पगार वाढलाय मला एखादा शर्ट घेऊन ये? नाही, बाप कधी सांगत नाही का? आणि म्हणून असं निस्वार्थी प्रेम करणाऱ्या आईबापाला आपण सगळ्यांनी जपायचंय. म्हणून मी अशा आई वडिलांची निवड करतो, 3 वर्षांमध्ये आतापर्यंत 165 लोकांना हा पुरस्कार दिला होता, आदर्श माता पिता पुरस्कार. त्यानंतर मित्रांनो आज आपण पाहतो की तुम्ही सगळेजण काय म्हणता? आम्ही सुशिक्षित आहोत. काय सुशिक्षित म्हणजे? चांगले शिकलेले आहोत. पण मला तर वाटत नाही हे बसलेल्या पैकी एकही चांगला शिकलेलं आहे, नुसतं पुस्तकी किडे शिकून उपयोग नाही. आज मला सांगा तर मी पुस्तक शिकला, मग मला सांगा मुलगा होणं मुलगी होणं कुणाच्या दादा येऊ? देवाकडे बोर्ड दाखवायचं नाही, त्याचा काही संबंध नाही. सतरा तो बिचारा घरात बसला, त्याला घरातच बसू द्या. आला का 2 वर्ष बाहेर?
एवढी एका गावात अशी किती जण चढायची. आला बाहेर आहे का तो? फक्त माणसात आहे हे ध्यानात ठेवा. म्हणून माणसातला देव शोधा. आणि म्हणून सांगतो मित्रांनो, मुलगा म्हणा मुलगी म्हणा, फक्त पुरुषाच्या पुरुषत्रावरती आलो म्हणे. पुन्हा एकदा सांगतो, मी बोलताना डायरेक्ट बोलणार आहे, कोणी राग मानायचा नाही. कारण ही काळाची गरज वाटते मला, म्हणून मी बोलतो. हे मला काही एसटीने सांगितलं नाही की बोंबोल अजिबात नाही. पण कुठंतरी मुळापासून वाटतं की कुठंतरी समाज बदलला पाहिजे का. आणि म्हणून 2015 अमरावती जिल्ह्यामध्ये एका महिलेला सलग दुसरी मुलगी झाली. म्हणून नवरा तहसीलदार होता, सासू शिकलेली होती, ननन त्या ठिकाणी शिक्षिका होती. पण या ठिकाणी काय केलं, त्या सोनाला हैराण केलं. आणि आजकालच्या मुली माहित आहेत, घरात काय बोललं की नाकाच्या शेंड्यावरती राग. आणि म्हणून त्या मुलीने काय करावं, ज्या एक महिना होत आलेल्या मुलीमुळे आपल्याला रोज बोलणं खावं लागतंय, घरातून निघून जात होतं तण काढ कर, असं शाप त्या ठिकाणी घ्यावं लागतात, ते शब्द ऐकून घ्यावं लागतात. म्हणून त्या मुलीने काय केलं, त्या एक महिना होत आलेल्या मुलीला उचललं आणि चुलीमध्ये जाळून टाकलं. आणि म्हणून 2016 या नालायक समाजाला सुधारण्यासाठी, त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी मी एक विडा उचलला. दरवर्षीचा नवीन संकल्प एकच की माझ्या गाडीमध्ये जो प्रवास येईल आणि माझं भाषण ऐकल्यानंतर मला सांगेल की बाबा आमच्या घरी मुलगी जन्माला आली, तर त्यांच्या गाडी वेळात वेळ काढून त्या ठिकाणी त्यांचा पत्ता लिहून घ्यायचा. आणि ज्यावेळेस मला एसटीच्या कामातून सवड मिळेल, त्यावेळेस त्यांच्या घरी जाऊन त्या मुलीला ड्रेस मिटायचा, बक्षण आईला खन्नाराची होती अशा पद्धतीने लेख जन्माला घातली म्हणून त्यांचा सत्कार करायचा. आतापर्यंत 78 मुलींचा केलाय का, जेणेकरून लेख वाचली पाहिजे मित्रांनो, तरच शिकून या जगणार आहे. नाही तर वंशाचा देवा वंशाचा देवा म्हणून बोंबलत असला ना, तर वंशाचा देवा हा शेवटचा देवा असेल का? नाही तर मग त्याला अमेरिकेत नेऊन वेगळं काहीतरी करावं लागेल, तेव्हा त्याला फरक होईल हे का नाही. म्हणून काय केलं पाहिजे, प्रत्येकाने एकातरी मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे का. आता तुम्ही पहा, मुलगी का महत्वाची आहे, या निसर्गाने काय केलं माहितीये का, नाती बनवताना दोन प्रकारे बनवते, स्त्री आणि पुरुष, म्हणजे आई आणि बाप. मग आईला लेखाची माया असते, बापाला लेखीची माया असते पहा, स्वतःच्या अनुभवानं पहा. ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला बहिणीला बातला, तुम्हाला किंवा तुमच्या भावाला संघ कपडे घ्यायला गेला तुमचे वडील, त्यावेळेस सगळ्यात माग कपडे कोणाला घेतली, बाप बोलून दाखवत नाही कधी, पण त्याला माया कोणाची असती, फक्त लेखीची. लेखीच्या काळजी कुठे तो संसार चालवत असतो का नाही, माझी लेख आहे तिच्यासाठी आपल्याला सगळं करायचं, लेखासाठी करायचं असं म्हणतो का. लेख बोंबळा येतच पडणार आहे, ते कुठं जाणार बोलताय का नाही. पण त्या लेखीसाठी त्याचा जीव तो तेही तुटत असतो. ज्यावेळेस तुमचं लग्न ठरलं त्यावेळेस तुम्हाला बापाने त्या ठिकाणी घरात सगळ्यांना सांगितलं असेल का नाही, हिला काही काम सांगायचं नाही, आता 4 दिवसाची पाहुणी, बरोबर आहे का नाही का. तर निसर्गाने नातं बनवताना बापाला लेखीची माया आणि आईला लेखाची माया असं बनवले, उलट बनवले. आणि म्हणून कधी पण ध्यानात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस एखादी नवरी मुलगी नवरी होते आणि लग्नाचा दिवस असतो, रोज मुलीच्या डोळ्यासमोर असणारा बाप शेवटच्या क्षणापर्यंत मुलीच्या समोर येत नाही बा. का तर त्या ठिकाणी तिला तिचा जो विरोध आहे तो तिला सहमत नाही, त्या माणसाला सहमत नाही. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ती मुलगी जायला निघते त्यावेळेस ती मुलगी चुलत्याला भेटते, भावाला भेटते, चुलतीला भेटल, आजीला भेटल, पण सगळ्यांना काय सांगते हो, माझ्या बापाला त्या ठिकाणी शुगरचा बीपीचा त्रास आहे, त्याला त्रास होईल असं तरी वागू नका आणि त्या ठिकाणी त्याला जपा. आणि मित्रांनो, ज्यावेळेस नेकऱ्या बापाच्या मरणाचा दिवस उजाडतो ना, यम राजाशी जुना बाप लढतो की माझ्या मुलीचं तोंड पाहिल्याशिवाय मी येणार नाही. माझ्या वडिलांचं घर आहे मित्रांनो, कारण म्हणतात ना ज्यावेळेस स्वतःच जवळचं दवा कळतो. मित्रांनो, मी 12वीत असताना माझे वडील गेले, भाऊ 10वीत होता आणि बहीण 8वीला होते. आणि त्या ठिकाणी वडील गेल्यानंतर बहीण कालवा करायला लागली होती उभा नाहीत म्हणून, म्हणून भावाने फक्त हात ओघरला. हात ओघरल्यानंतर बहिणीने वडिलांना मट्ट्याने आत मारले, गेलेला जीव परत आणून भावाला सांगितलं, इथून पुढे तिच्या कधी आत असणार नको. म्हणजे मित्रांनो, इतकं हे नातं पवित्र असतं पहा. आणि म्हणून हे नातं जपायचं असेल तर प्रत्येकाने एक तरी मुलगी त्या ठिकाणी जन्माला घातली पाहिजे का. आणि म्हणून मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, स्त्री जन्माचं स्वागत करा. त्यानंतर मित्रांनो, आज आपण पाहतो की स्त्री पुरुष समानता, पवार साहेबांनी आणले 50% सगळ्यांना समानता दिली, 50% समानता मिळाल्यानंतर आमचे नवरे खूप झाले, तर 50% वाटणी मिळणार भावाच्या हिशातले. मग मला काय म्हणायचंय, जर स्त्री पुरुष समानता बनता भावाची हिश्यातली 50% वाटणी तुम्हाला पाहिजे, मग 50% दुःख त्या ठिकाणी तुम्हाला जपायला पाहिजे ना.
मग मला सांगा एखाद्या स्त्रीचा नवरा गेल्यानंतर तिने कपाळाला कुंकू लावायचं नाही, मंगळसूत्र घालायचं नाही, का तर या नालायक समाजाची वाईट नजर तिच्यावर पडली पाहिजे. म्हणून या समाजाने पूर्वीपासून हेच सांभाळले. आणि याला सगळ्यात महत्वाचा पुढाकार कोण घेणार? परत ही स्त्री जात बांगड्या फोडाय तयारच असतील बघा. बऱ्याच गावात मी बघितलंय त्या जणू काय असं पंढर घेतलं बघ आणलं तिला ए गबास लगेच फोड बांगडी दगडा हात घ्यायचा नापटायचा कपाळाचं कुंकू पुसायचं मंगळसूत्र करायचं काय नालायक रे ते मग कशाला झोप मारायला लग्नात घालता. आणि मग मी काय म्हणतो 50% समाज आहे ना मित्रांनो. मग जर नवरा गेल्यानंतर स्त्रीने आपल्या कपाळाला कुंकू लावायचं नाही म्हणजे या समाजाला दाखवायचं की मला नवरा नाही तिला कुठल्या कार्यक्रमात घ्यायचं नाही. तसं इथून पुढे स्त्रियांनी सुद्धा हाच अधिकार पुरुषांना लावायचा की तुझी बायको गेल्यानंतर तू आदिमीच्याकडून गावात फिरायचं आणि त्या ठिकाणी तुही दाखवून द्यायचं की मला बायको नाही म्हणजे त्यालाही कुठल्या कार्यक्रमात घेऊन येणार. शाहजी बायको मिळली की 2 महिने त्याचं लग्न का आधार पाहिजे आणि हिला आधार कोण देणार नालायक समाज. आणि म्हणून मित्रांनो जर तुम्ही यूट्यूबवरती कुठले व्हिडिओ बघत असाल तर मागा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सांगली मधला एक मराठा समाजाचे सासू सासरे ज्यांनी आपल्या थोरली सून विधवा झाल्यानंतर तिचं धाकट्या मुलाशी लग्न लावून दिलं ते केवळ आपल्यामुळेच आपल्या बारामती इचलकरंजी गाडीमध्ये आलते त्यांनी ऐकलं आणि त्यांनी खरंच विचार केला की खरंच विधवेला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे का नाही. का विधवा झाले म्हणजे तिने सगळं सोडून द्यायचं असं काय का? अहो विधवेने पण छत्रपती या महाराष्ट्रात दिले ना शाहू महाराज गेल्यानंतर बरोबर आहे ना. मग मित्रांनो मला सांगा इथून पुढे करणार तुमच्या घरी जर एखादी विधवा आली स्त्रियांना सांगतोय तुमच्या घरी जर विधवा आली तुमच्या घरी एक 10 कुंकूचा कार्यक्रम असेल ना पहिला मान कुंकूचा तिला द्या. तुम्ही जर सुधारतर हे तर हे पुरुष सुधारणार आहेत काय नाहीतर तुमच्यावर त्यांनी असं चालू राहणार आहे का. म्हणून गेली 3 वर्ष मित्रांनो यासाठी बांधतोय आणि आता मला खरंच म्हणजे अभिमान वाटतो की 3 वर्ष ज्यासाठी बांधलो ते कमीत कमी सरकारने तरी जाहीर केलं की इथून पुढे विधवेचे कुंकू काढायचं नाही मंगळसूत्र काढायचं नाही म्हणजे आपलं म्हणणं कुठंतरी त्यांच्यापर्यंत पोहोचलं का. कारण हेरवाडमध्ये जर जी लोक होती ती जर आपल्या द्वारे घालते फक्त मी काम करतो मित्रांनो मी कधी दाखवत नाही कारण मला कुठला पुरस्कार नको किंवा काय नको पण या समाजाने हे सुधारलं पाहिजे. कारण ज्यावेळेस माझी आई विधवा झाली विधवा व्हायच्या अगोदर तिला अख्ख्या मळ्यात न लागणे असायची का तर पोळ्यांचा स्वयंपाक इतकं बरेवर व्हायचे की लोक 2 ते 4 पोळे खायचे पण विधवा झाल्यानंतर तिला पण बरोबर नाही का तर विधवानं. म्हणून ज्यावेळेस स्वतःचा जाऊचा नसावा कळतो की ते कुठंतरी बंद झालं पाहिजे. म्हणून मित्रांनो हे सुधारा. त्यानंतर आता महिलांच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा विषय मासिक पाळी त्याविषयी तुम्ही कधी ऐकलं नसेल पण मी सांगतो का की मासिक पाळीलाही तुम्ही या नरदामांनी आपलं काय केलं तिला बेटा हा शब्द दिला. मला सांगा मित्रांनो तुम्ही विज्ञान शिकलाय मासिक पाळी म्हणजे काय असतं या निसर्गाने प्रत्येकाच्या आया बहिणीला दिलेलं एक महत्वाचं दान आहे पा नैसर्गिक डायलिसिस मोफत आहे त्यासाठी कुठलाही खर्च नाही बरोबर आहे. आणि जोपर्यंत मासिक पाळी चालू आहे त्या स्त्रीची तोपर्यंत तिला कॅन्सर सारखा आजार असू द्या एड सारखा आजार असू द्या किंवा कोरोना सारखा महाभयंकर आजार असू द्या तो तिचं काहीच वाटवळ करू शकत नाही जोपर्यंत मासिक पाळी चालू आहे तोपर्यंत. कारण दर महिन्याला मोफत डायलिसिस होतं डायलिसिसचा अर्थ तुम्हाला माहिती आहे रक्तशुद्धीकरण बरोबर आहे. म्हणून कधी पा जर तुमची बायको आजार असेल तुमची आई आजार असेल आणि जर तिला मासिक पाळी येऊन गेली तर त्या ठिकाणी पुन्हा ते व्यवस्थित होते बरोबर आहे. म्हणून सांगतो मित्रांनो या गोष्टीला जे या समाजाने वेचाळ असू दिला तो इथून पुढे काढून टाका आणि त्या 4 दिवसांमध्ये प्रत्येक सोन्याला प्रत्येक सासूला एक विनंती करतो प्रत्येक नवऱ्याला विनंती करतो की त्या ठिकाणी त्या 4 दिवसांमध्ये ती जर चिडचिड करत असेल तर कृपया तिची काळजी घ्या तिला वाईट म्हणू नका किंवा तिच्यावर रागवू नका समजून घेत जा आपण वैज्ञान शिकलेलो आहे. आणि मग या समाज जर म्हणत असेल ना नाही ह्या 4 दिवसात ही स्त्री वाईटच तर या समाजाला मी चॅलेंज देतो की इथून पुढे जन्माला येणारं मूल जर शुद्धीकरण झालं तरच जगवं नाही तर त्याला मारून टाका. कारण मासिक पाळी बंद झाल्यानंतर तुमचा जन्म होतो आणि 9 महिने 9 दिवस त्या मातेच्या उदरात त्याच गाणीत तुम्ही पडलेला असता मग तुमचं शुद्धीकरण कुठं करायचं आहे तुम्हीच बघा. अर्ध्या समुद्रात येऊन 21 वेळा बरोबर जर ते जगलं तर शुद्धीकरण झालं म्हणे काय नाही गाव किती शिकवायचं किती हो. आणि या आमचे कीर्तनकार लोक काय करतात बस ज्ञानोबा तुकाबा ज्ञानोबा तुकोबा ह्याच्या पलीकडे काही सांगत नाही. कीर्तनकारांचं काम काय हो समाज प्रबोधन करणं बरोबर आहे ना. पण हे करत नाही कारण यांना माहितीये हे जर आपण असं वागलो ना असं बोललो आपला धंदा बंद. म्हणून सांगतो मित्रांनो
इथून पुढे तुम्ही तरी माझ्या माध्यमातून तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक ग्रुपला माहिती सोडा. त्यानंतर या वर्षीपासून एक नवीन संकल्प चालू केलाय जो तुमच्यासाठी सांगतोय. जसं तुम्ही एखाद्या पेशंटला भेटायचं असताना, आपलं एखाद्या लग्नाला जाताना आयराचं पाकिट त्या माता पित्याला एक भेट म्हणून किंवा मदत म्हणून नेता ना. तर आता पहिलं तर 1000 रुपये द्यायची, आता ब्रेड वाढलाय 100, 200, 500, कारण जेवण तेवढं महाग झालंय, हे का नाही. म्हणून त्या ठिकाणी आयराचं पाकिट न्या. पण त्याच पद्धतीनं एखाद्या पेशंटला भेटायला जाताना इथून पुढं केळं सफरचंद बिस्किटं न नेता त्या ठिकाणी 200-500 रुपये त्या नातेवाईकाच्या हवाली करा. रोजची 10 लोक जमली तर 2-5 हजार रुपये त्या नातेवाईकाला मिळेल आणि रोजचा त्याचा खर्च निघण्यास आपल्यातर्फे नसतो. ते केळं सफरचंद नेऊन शेजारचं जाड होतं, त्याच्यावर राहतं ना तेच जाड होतं, ह्याच्यात काही फरक पडत नाही. म्हणून चांगल्या गोष्टी आत्मसात करायचे का. त्यानंतर मित्रांनो, हा देह तुमचा आता दिसतोय, चांगले दिसताय तुम्ही, अत्तर बत्तर मारताय, परतून मारताय. पण ज्यावेळेस तुम्ही या जगातून निघून जाताना 2 तासाच्या आत तुम्हाला कुणी जवळ घेत नाही. हे हलवा चाला लवकर का, तुमचा वास येतो इतकं तुम्ही नश्वर आहे. मग या जाताना देहाचं तुम्हाला जाळल्यानंतर काय होणार आहे किंवा पुरल्यानंतर त्याची माती होणार आहे. मग या समाजाचं जर देणं लागत असताल, जर म्हणत असताल ना समाज, तर या समाजाचं देणं फेडण्यासाठी काम सांगतो ते करा. तुम्ही ज्या लोकाला आदर्श मानता, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील किंवा मोहम्मद पैगंबर असतील, ज्यांना तुम्ही तुमचा आदर्श मानता, त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या देहाचं त्या ठिकाणी तुम्ही अवयवदान करा. कारण मित्रांनो, 2 वर्षापूर्वीची घटना माझ्या मित्राची, की 5 वर्षाची मुलगी होती, अपघात झाला त्यांच्या गाडीचा आणि त्यामुळे त्या 5 वर्षाच्या मुलीचं निधन झालं. हृदयाला अशीच एका गरीब कुटुंबातल्या मुलीचा हृदयाची गरज होती, तिला हृदयाचा त्रास होता, मग आम्ही ती हृदय त्या मुलीला दिलं. म्हणजे आज ती मुलगी या जगात जिवंत आहे का नाही, अंगा काटाय तेव्हा म्हणजे हृदयाच्या निमित्तानं तर जिवंत आहे का नाही. मग तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही ऐकत असता, पण आपलं ऐकणं आपण तिथं सोडून देतो की आपल्या एका अवयवदानामुळं, म्हणजे एका माणसाच्या अवयवदानामुळं कमीत कमी 6 लोकांचा जीव वाचतो. किती? 6 लोकांचा, 2 मूत्रपिंड, 2 किडन्या, डोळे आणि हृदय. बरोबर आहे. मग आपला अवयव असं जाळून न्यायचं का त्या ठिकाणी या समाजासाठी वापरायचं, हा निर्णय तुमचा. कारण तुमच्या देहाचे तुम्ही मालक आहात. आमच्या मामांनी तर, म्हणजे आत्त्यांच्या मालकांनी, स्वतः शिक्षक होते, देहदान केले. पा देहदान म्हणजे कमीत कमी 10 वर्ष मिळाल्यानंतर सुद्धा ते त्या प्रयोगशाळेमध्ये राहणार आहेत. म्हणजे मित्रांनो, असं काम करत जा, काय नाही तर या देहाची माती होती का नाही, तो राखत होणार आहे. म्हणून या देहदेहात जाताना या समाजासाठी देऊन जा, जेणेकरून त्या ठिकाणी खूप काही चांगलं होऊ शकतो. था मित्रांनो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत सांगायला योग्य. आपण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली. आता समजा या दादांचा मुलगा चांगला शिकलाय आणि या दादांची मुलगी चांगली शिकली, दोघं चांगले संसार करण्यास लायक आहे, पण तुम्ही काय करता? नको तिथं जाता. आता का आमचं या मुलीचं लग्न करायचंय, मग त्याचं काय होत? मंगळ येतो मध्ये. मग त्या ठिकाणी मंगळ मध्ये आला काय होत? मुलगा 1 वर्षाच्या आत मारणार आहे जायला बघताल. आणि मग 36 गुंज होतात त्यांच्या मुलाचे दुसऱ्या मुलीभर, पण तेच 36 गुंज झालेल्यांच्या महिन्यात घटस्फोट होतो. आमच्या इथल्या जवळ जाता 3 महिन्यापूर्वी जो उदाहरण आहे, त्या बिचाऱ्या मुलीचं आज पुन्हा लग्न लावा लागलं. म्हणजे नको त्या गोष्टी पाहिजे, काय केलं? वाटोळ करून घेतलं. म्हणून जर मनाची गुंज झाली तर तुमचा संसार चांगला होणार आहे का, आणि जर पत्रिकाच बघायची असेल तर मग सासू सुनाची बघत जा मग सांगितल्याप्रमाणे. कारण या दोघींचंच पटत नाही ना, म्हणून शेवटी त्या मुलाला काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असा की मनाचे गुण जळले तर त्या ठिकाणी तुमचा संसार चांगला होईल. म्हणून या पत्रिका बित्रिकाचा बघायचं सोडून द्या. कारण माझ्या बायकोचं माझं 2 दिवसात लग्न झालं, त्यावेळेस पत्रिका बघितली होती 12 गुण जळले होते. आज 15 वर्ष झालं, संसार अजून चांगला झाला म्हणजे अजून खटके कुणाचे ओढतात पण सध्या चांगला आहे. म्हणजे 15 वर्ष चाललंय का नाही 12 गुणा. हा म्हणून सांगतो ते करा की इथून पुढे त्या गोष्टीचा विचार सोडून द्या. जर समोरची दोन्ही जोडीदार चांगले असतील तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी त्यांचं लग्न लावून द्या. त्यानंतर जातीभेद टाळा. जाती या कोणी निर्माण केल्या? आपणच. देवाने कुठं शिक्का मारून पाठवलं नव्हतं? पाठवलं होतं का? नाही.
कसं झालंय कधी ज्याचं झेंड्याचं रंग तसं त्याचं रक्ताचं रंग असं कधी झालंय का? नाही. झेंडा तुम्ही तुरंत या ते घ्या, पण तुमच्या रक्ताचं रंग लालच असणार आहे. आणि म्हणून सांगतो मित्रांनो, ज्याने केस कापले तर नागे झाला, कपडे धुतले तर उभे झाला, चपले खेळडापला तांबर झाला. आता आज बसलेल्या पैकी मला चॅलेंज द्यायचं कोणी आहे का? कोण चॅलेंज देणार? नाही, मी याच जातीचा आहे, मी दुसऱ्या जातीचा नाहीच. त्याचा चॅलेंज मी स्वीकारतो का? कारण ऑफिसमध्ये रोजच्या रोज चांगलं दिसावं लागतंय, किंवा कॉलेजमध्ये जातोय त्या ठिकाणी दाढी वाढलेली असली की पोरींना आवडत नाही, दाढी चांगली लागते तर पोरींना आवडतात नावाचा, बरोबर ना? मग काय करायचं? रोजच्या रोज गाडी दाढी करायची? रोजच्या रोज दुकानदारांना परवडणार आहे का? 80 रुपये झाले. मग घरच्याकडे दाढी करतो, मग केस कापणारा कोण झाला? मी काय बोलणार नाही, तुम्ही सांगायचं. तुमची आई बहीण त्या ठिकाणी आपला माणूस चांगला दिसावा म्हणून रोज कपडे धुवून इस्त्री करून देते. आणि जर तुमच्या चपलीचा खेळ ठोकला, आपल्या चपलीचा अंगात उठला, तर तुम्ही कमीत कमी एखादा खेळ मारून नंतर बाहेर जाता, राहिली कुठं जात? म्हणून मानवता धर्म माणुसकी जात एवढं तुम्ही गोष्टी पाळा. माणूस म्हणून जगात जन्माला आलाय, तर माणसाप्रमाणे राहा. आता जाता का? सर्वांच्या आईसाठी सुंदर असं माझ्या आवडीचं गीत आहे, तुम्हाला आवडलं तर पा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे तर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. पापाच्या उन्हात रखरखत्या रानात, राहिलीस माझ्या शाळात आई कष्टाच्या गामात. कधी मेल मुठ बरगास, कधी गडे तुला उपवास, कोल्या मातीतून चालताना तुडवले काट्याचे पास. नाभीची चंदनी चंदराची कोर, शीतल तुझी छाया मज हवी जीवनभर. तुझ्या शीतल छाये मते तुझ आयुष जगेना, आई देवा पाशी मी ग फक्त बोलाच मागेन. आई माझी मायेचा सागर, तिने जीवना आकार. धन्यवाद. तर मित्रांनो, सांगितलेल्या गोष्टी ध्यानात ठेवा, आणि जसं सांगितलं तसं वागण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांना कोणाला 14 फेब्रुवारी पुढच्यासाठी जर कोणाला तुमच्या माहितीतील मित्राची नातेवाईकाची अशी जर माहिती असेल की ज्यांनी कष्टातून आपली पोरं घडवलेत, मुला चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, आणि महत्वाचं म्हणजे ती मुलं आईबापाला समजत असलेली पाहिजे. नाही तर झाला इंजिनियर आईबाप वृद्ध आश्रमात आणि त्यांना पैसे देते असं नाही पाहिजे. तर काय माहितीये मित्रांनो, हे जे घडलं ना हे संस्कारामुळे घडलंय. कारण आज माणूस गर्भ संस्कारही सुद्धा विज्ञानाने सुद्धा मान्य केले की गर्भाला जे संस्कार होतील ती मुलं घडतात. आता पहिली म्हातारी माणसं जी आता आपली पिढी काय करायची, गरोदरपणात रामायण ऐकायची, महाभारत ऐकायची, कीर्तनाला जायची, कधीतरी देवाची पूजा बिजा करायची, म्हणून आज आपण धार्मिक आहे. इथून पुढच्या पिढीचा अवघड आहे. इथून पुढची पिढी ऑनलाईन दर्शन करते, ऑनलाईन ऐका नाही, नवीन निघाल येते. आता काय धंदा करताना सांगता येत नाही कशाचा, पण देवाचा तर फारच बाजार म्हणलाय. मग पहिला गायक म्हणायचा देव बाजारचा भाजीपाला नाही, पण त्याला तर भाजीपाला करून टाकलाय. बघा ना तुम्ही, आता बाहेर 400 रुपयाचं ताट घ्यायचं, त्यात मध्ये नाही तर ते पुजारी काय करतो, दोनच पेड देतो 400 रुपये. पेड किती माग झाला तो, आणि तेच त्यात परत फिरून पुढच्या दारात येतो. आणि मी सिद्ध करून दाखवलं, आणि ते चेअर मी आम्ही 5-6 जण गेलतो कोल्हापूरला, आणि आम्ही तिथं बाहेर ताट घेतलं. मित्र म्हणला असं होऊ शकत नाही. मग आम्ही न कळत काय केलं, त्या ताटाला खाल्लं मार्कर संघ असतो कायम, मार्करने न कळत असं नाव लिहिलं. तेच ताट थोड्या वेळाने पुन्हा आलं, तेच ताट दुसऱ्याने घेतलं. म्हणजे मी म्हणत नाही की त्यांचा धंदा करू नका, पण थोडंसही बदला. कारण स्वतः भगवंत श्रीकृष्णाने सुद्धा काय सांगितलंय की दगडाच्या देवाला नैवेद्य दाखवण्यापेक्षा जिवंत माणसाला ज्याला गरज आहे त्याला गरज पूर्ण करा, ते माझ्यापर्यंत पोहोचतं का? म्हणून सांगतो मित्रांनो, इथून पुढं जर तुम्ही एखाद्या मंदिरात गेला फक्त जा पाया पडा, आणि बाहेर येताना एखाद्या ठिकाणी जर पैसे मागत असेल त्याला पैसे न देता त्या ठिकाणी एखादा शर्ट घेऊन द्या, किंवा त्याला जेवणाचं एखाद्या हॉटेलमध्ये न्या जे त्याने आजपर्यंत खाल्लं नाही ते तुम्ही खायला घाला, देव तुम्हाला नक्कीच पुण्य देईल. ओके मित्रांनो, सांगितलेल्या गोष्टी त्यांना ठेवा. आणि मगाच्या सांगितल्याप्रमाणे आई वडिलांचं जर कुणाला नाव द्यायचं असेल आदर्श माता पिता पुरस्कारासाठी, किंवा ज्यांनी विधवा जिने पतीच्या पाठीमागे आपल्या मुलांना शिकवलं
किंवा पुढच्या वर्षी जर एखाद्या मुलीला म्हणजे जे गरीबाची किंवा एखादा मुलगा गरीबच आहे पण शिक्षणात हुशार आहे अशा मुलाचं नाव द्यायचं असेल तर त्यासाठी माझा फोन नंबर लिहून घ्या 95 52 63 45 04 95 52 63 45 04 नाव चक्रपाणी चाचर माझं गाव पण जेजरी देवा मी काही लिहिलं आमचं नाही पण त्या ठिकाणी माझी एक विनंती आहे की या समाजात जे तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने थोडं जर वागला तर खूप चांगलं होईल कारण संगमनेर सारख्या गावात सुद्धा आपल्यासारख्या तरुण मुलांनी ग्रुप निर्माण केला स्वामी विवेकानंद नावाचा आणि त्या ग्रुप मार्फत एक त्यांनी संशोधन काढलं की जी आपण एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्या अस्थि नदीमध्ये विसर्जन करतो त्यामुळे आपल्या नदीचं पाणी क्षारयुक्त बनलं मग त्यांनी आता नवीन प्रयोग केला ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर करून घेऊन की इथून पुढे आपल्या गावातल्या कुठल्याही माणसाचं अस्थि विसर्जन होणार नाही मग ते काय करायचं टाकून द्यायचं का नाही कारण एवढं आपण नालायक नाही मग त्यांनी काय केलं त्या ग्रुपनी ठरवलं की जे त्या गावात राहतात त्या ग्रुप मधली माणसं त्यांनी गावात लक्ष ठेवायचं की कोणाच्या घरी माहीत होत मग माहीत झाल्यानंतर त्याच्या घरी आंबाचे फणस असं झाड नेऊन लावायचं आणि त्या झाडाच्या पुष्क्याला या अस्थिंचं विसर्जन करायचं त्याचे दोन फायदे एक म्हणजे शास्त्रीय कारणानुसार आपण माणसाची जी अडक आहे ना ती खूप चांगली असतात ती माणसाची अडकत झाडांना खत म्हणून घातली तर त्या ठिकाणी झाडाची वाढ चांगली होते आणि त्याच्यावर कुठला रोग होत नाही हे विज्ञानाने सिद्ध केलं त्या ठिकाणी दुसरं एक भावनिक कारण आपल्याच माणसाच्या अडकत्या झाडाखाली रोजच्याच त्या झाडाला पाणी मिळेल शहराला नाही बरोबर आणि ती पळत असताना त्या माणसाची पुन्हा आठवण आली शहराला नाही बरोबर मग असे कितीतरी चांगले उपक्रम आपल्या समाजामध्ये चालू आहेत आपल्या कोल्हापूर मध्ये साईडला गेला तुम्ही कोल्हापूर इसरगंज तर त्या ठिकाणी माणसाचं जेवण लाकडात न करता फक्त शेणाच्या दोरीमध्ये केलं जातं एवढा मोठा ठिकाण असतो प्रत्येक आणि विशेष म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी पहिले 500 रुपये घेतले जातात अंत्यसंस्कारासाठी पण माघारी जाताना त्या माणसाला 700 रुपये दिले जातात का आणि त्या ठिकाणी रस पण आहे कुठल्या 4 माणसांच्या खांद्यावर पण त्या माणसाला आणायचं नाही रस आहे तो डायरेक्ट घरी येतो ते आपला मृतदेह घेतो आणि त्याचं नेहमी डायरेक्ट जाग्यावर ठेवतो म्हणजे कितीतरी चांगल्या सुधारणा या समाजामध्ये घडत आहेत आपणही गरवा त्यानंतर प्रत्येकाने जर आता आपल्या गाडीमध्ये गावचा सरपंच वगैरे कोण आहे का आज जर सांगा मी काय तुमच्या गावात येणार नाही पण एक उपक्रम सांगतो किंवा तुमच्या गावात राबवा इथून पुढे आता लग्नसराय चालू होईल बरोबर आहे ना तर गावामध्ये एक ठराव ग्रामपंचायत मार्फत मंजूर करून घ्या जर तुम्हाला कोरोना जर झाला इथून पुढे तर त्याला अडचण कशाची आली हो ऑक्सिजनची का तर आपण झाडं तोडली पण लावली नाही म्हणून आता झाडं लोक अशी तर लावणार नाहीत आवर्जून बाबा आलाय जागलीत पण लावले एवढा कोण उत्तर काय म्हणतात त्याला उत्कारिक नाही उत्कारिक म्हणजे मेहनती किंवा गावडा शब्द आहे गावडा तर त्यापेक्षा काय करायचं ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर करून घ्यायचा इथून पुढे ज्याच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होईल गावमध्ये त्यांनी मुलाचं लग्न झालं तर मुलासाठी आणि सुनासाठी आणि जर मुलीच झालं तर मुलीसाठी आणि राहणाऱ्या गावासाठी त्या दोघांच्या नावाने दोन दोन झाडं आपल्या रानात लावायचं जर झाडं लावली तर गावकऱ्यांना लग्नाला जायचं नाही तर जायचं नाही मजेशीर उपक्रम आहे परत गावात चालू पण केला मी आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय काय उघड आहोत 2-4 झाडं लावायत पण गावातल्या 100 सरांची लग्न झाली झाडं किती लागली 400 लागली का नाही सोपं आहे त्यामुळे असे उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या गावात राबवा जात आता पुन्हा एकदा सांगतो आले किती गेले किती ओढत गेले भरारा आले किती गेले किती ओढत गेले भरारा आटला नाही कधी आटणारे नाही एसटी प्रवाशांनी एसटी यांच्या प्रेमाचा खळखळा धरा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय हिंद